विधानसभेचं विशेष अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. या विशेष अधिवेशनासाठी भाजपा आमदार कालिदास कोळंबकरांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी हंगामी अध्यक्षांना शपथ दिली. उद्यापासून 9 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या विशेष अधिवेशनादरम्यान कोळंबकर विधानसभेतल्या नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. दरम्यान हंगामी अध्यक्ष झालेल्या कोळंबकरांनी पक्षाने भविष्यामध्ये माझा विचार करावा अशी विनंती केली आहे. बघा, हे हंगामी अध्यक्षपद मला पक्षाने दिलं, हंगामी अध्यक्षपद. आणि भविष्य काळामध्ये आज नाही म्हणतं तर मी 1990 पासून ह्या विधानसभेमध्ये 90 पासून मी आमदार आहे आणि ही माझी 9वी टर्म. आज वर्ल्ड रेकॉर्ड माझा झाला आहे. ह्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं, पक्षाने माझा विचार करावा पुढ्या भविष्य काळामध्ये. तर विशेष अधिवेशनामध्ये नेमकं काय काय होणार आहे, तर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी इकडे पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडही होणं इकडे नियोजित आहे. याशिवाय राज्यपालांचं अभिभाषण देखील होणार आहे. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल